नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमी आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन गट क आणि गट प आता सर्वकडे चर्चित विषय आहे. काही टेलिग्राम चॅनल आलेला आहे की कट ऑफ एक लागणार आहे की वेगळं लागणार आहे. त्यासाठी आपण ही चर्चा करण्यासाठी आलो मित्रांनो. तर याचं कट ऑफ हे एकच लागणार आहे, पण कशा प्रकारे लागणार आहे, मुद्दे कुठले होते, प्रश्न काय होते आणि काय उत्तर दिलेले हे सविस्तर आपण पाहणार आहोत. पाहण्याबद्दल द ग्रो अकॅडमी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेही नवीन लेक्चर आपल्या चॅनलवरती अपलोड होईल किंवा ऑनलाईन होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. आणि प्रत्येक तुमच्या मित्राला शेअर करा, ज्यांना चांगले मार्क आहेत, कमी मार्क आहेत आणि ते सध्या टेन्शनमध्ये आहेत की एक कट ऑफ लागणार नाही, मित्रांनो त्यांच्या आशा काय झाल्या निराशामध्ये बदललेल्या आहेत, तर असं कुठल्याही प्रकारे होणार नाही मित्रांनो. त्याचंच आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत की कट ऑफ कशा प्रकारे एक लागणार आहे हे संपूर्ण मुद्दे. तर पाहूया प्रत्यक्ष आपण या ठिकाणी. तर पहा, मित्रांनो हे पूर्ण मुद्दे आहेत आणि याचं सविस्तर आपण पाहणार आहोत की ज्याप्रमाणे आजपर्यंत कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. कोणतं कट ऑफ लागलेलं आहे, गट ब च, ज्यामध्ये पी एस आय, एस टी आय, एस ओ, दुय्यम निबंधक यांचं जे कट ऑफ आहे गट ब चं, ते सेम आजपर्यंत ज्या प्रकारे लागलेलं आहे सेम तसंच लागणार आहे. केवळ गट क चं कट ऑफ, एकच कट ऑफ लागणार आहे मित्रांनो. ते उद्या, आज उद्या किंवा परत दोन तीन दिवसामध्ये लागून जाईल. मागच्या समोर लागत काही कारण असतील मित्रांनो, लागत ते आपण सविस्तर पाहणार. तर पहा या ठिकाणी मुद्दा नंबर एक काय आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या गट ब आणि गट क, गट ब आणि गट क पहा या ठिकाणी. शिवा संयुक्त पूर्व परीक्षा परीक्षेचा निकाल स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येणार असल्याबाबत, ठीक आहे. यामध्ये बघा, नंबर एकचा मुद्दा आपल्या अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी, तो खास आहे मित्रांनो. पहा काय मुद्दा आहे, राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत विविध पदावरील 8169 जागेंच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, हे खरे आहे का? बघा, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती हे खरे आहे का, पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याचं उत्तर या ठिकाणी पाहू आपण. एक नंबर, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, हो हे खरं आहे. हे काय, एक नंबरचा मुद्दा बरोबर आहे की एमपीएससीची जाहिरात आली होती गट ब आणि गट क दोन्हीसाठी एकत्रित, ती जाहिरात 8169 एवढ्या जागेसाठी आलेली होती हे खरं आहे. पण बाकीचं पाहू या ठिकाणी की तुमचं जे मनामध्ये संभ्रम आहे की गट क चं वेगळं मेरिट लागणार आहे, तर मेरिट गट क चं एकच लागणार आहे, गट ब चं आजपर्यंत लागलेलं जसं आहे. पी एस आयचं वेगळं मेरिट लागलेलं आहे, एस टी आयचं वेगळं आहे, एस ओचं वेगळं आहे, दुय्यम निबंधक वेगळं आहे, त्याच प्रकारे यावेळेस सुद्धा होणार आहे. फक्त गट क चं एकच मेरिट लागणार आहे, ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय मी त्याचं. पहा मित्रांनो, आता या ठिकाणी इकडे आपण क्वेश्चन घेतले त्याचा आन्सर या ठिकाणी घेतलेला आहे. तर पहा या ठिकाणी पहिला मुद्दा आपला वाचून झालेला आहे, कुठला, एक नंबरचा जाहिरातचा, 8169 जागेचा जाहिरातचा मुद्दा आपला वाचून झालेला आहे. त्याला माननीय मुख्यमंत्री उत्तर दिले, हो हे खरं आहे, तेवढी जाहिरात आमच्याकडे आलेली आहे. दोन नंबरचा मुद्दा काय बघा, असल्यास आता ही जाहिरात असल्यास यापैकी महाराष्ट्र अराजपती गट ब ज्याला मी गोल केलंय किंवा चौकट केलेलं आहे ते महत्वाचं आहे मित्रांनो. गट ब मधील सहाय्यक कक्ष अधिकारी, त्यानंतर राज्य कर निरीक्षक म्हणजे एस ओ, एस टी आय, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय आणि दुय्यम निबंधक या 1135 जागांकरिता परीक्षा घेण्यात आली होती हेही खरे आहे का? दोन नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर या ठिकाणी हे खरे नाही म्हणतात, कारण यासाठी नाही तर इतर सुद्धा पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती, ठीक आहे. त्यानंतर तीन नंबरचं बघा, हे असल्यास याआधी गट ब मधील चारही पदाचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने त्याची परीक्षाही स्वतंत्र होत होती, आता समान अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम समान आहे आणि
एकच परीक्षा असतानाही त्याचा निकाल स्वतंत्र जाहीर होणार असल्याने गुणाची सीमारेषा किंवा कट ऑफ ज्याला आपण म्हणतो ते वाढणार असल्याने अनेक परीक्षा अन्याय होण्याची शक्यता आहे, हेही खरे आहे का? तर दोन नंबर बघा, हे खरे नाही म्हणजे असं काही होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. चार नंबरचं मुद्दा बघा, या निर्णयामुळे मुख्य परीक्षेसाठी कमी उमेदवारांची निवड होणार असल्याने आयोगाने एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत तथा असलेल्या जाचक ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये बदल करण्याबाबतची मागणी अनेक संघटनांनी केलेली आहे, हे खरे आहे का? चार नंबरचा मुद्दा, हो हे खरं आहे. पाच नंबरचा मुद्दा पहा, या ठिकाणी असल्यास याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन परीक्षार्थ्यांना न्याय देण्याबाबत कोणती कार्यवाही केलेली वा करण्यात आलेली आहे? पाच नंबरचा मुद्दा बघा, मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक समर्गाच्या विद्यापीठ पदसंख्येच्या 12 पट उमेदवार उपलब्ध होतील अशा प्रकारे गुणाची विभागणी किंवा कट ऑफ निश्चित करण्यात येते, त्यावरून गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येतो. आणि हे विद्यापीठ पदसंख्या विचारात घेऊन, जी पदसंख्या आहे ती विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येत असल्याने एकच संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करून प्रत्येक संवर्गाकरता स्वतंत्र निकाल जाहीर केल्यास मुख्य परीक्षेसाठी कमी उमेदवारांची निवड होणार असल्याचा मुद्द्यात तथ्य नाही. लोकसेवा आयोगाकडून राबविण्यात येणारी निवड प्रक्रिया ही केवळ गुणवत्तेवर आधारित असल्यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होण्याची शक्यता नाही. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला एक नंबरचा जो मुद्दा आहे हा केवळ जाहिरातीसाठी आहे, पेन चेंज करतो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक नंबरचा जो मुद्दा आहे हा केवळ जाहिरातीसाठी आहे मित्रांनो. 8169 एवढी जाहिरात आहे, त्यानंतर इतर सर्व मुद्द्यामध्ये कुठंही गट क चा उल्लेख नाही. सांगितलंय की गट ब मध्ये जे 1135 पद आहेत त्या 1135 पदासाठी वेगळं आजपर्यंत ज्या प्रकारे कट ऑफ लागलेला आहे सेम तसाच कट ऑफ लागणार आहे. केवळ गट क जे आहे या गट क चा सुद्धा आजपर्यंत, समजा गट क धरून चला मंत्रालय लिपिक आपण त्यांना क्लार्क म्हणतो, आजपर्यंत त्याचा कट ऑफ कसा लागलेला आहे, जेवढ्या क्लार्कच्या जागा आहे त्यांचा एकच कट ऑफ लागला, सेम तेच आहे मित्रांनो या ठिकाणी की गट क च्या ज्या जागा आहेत त्या प्रत्येक जागेसाठी एकच कट ऑफ लागणार आहे. जसं PSI जागा आहे PSIचा वेगळा कट ऑफ, STI वेगळा, ASU वेगळा, दुय्यम निबंधचा वेगळा, त्याचप्रकारे गट क चा एकच कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, यासाठी हा व्हिडिओ बनवून राहिले मित्रांनो की कुठल्याही प्रकारे तुम्हाला कमी मार्क आहे, साधारणतः 33-34 एवढे मार्क आहेत आणि तुम्ही फुल फोकसनी मंत्रालय लिपिक या क्लासचा अभ्यास करताय तर 100% करा मित्रांनो. आज उद्या 2 दिवसात हे क्लिअर होऊन जाईल आणि रिझल्ट पण लागेल आणि एकच कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या प्रत्येक मित्रांना जे संभ्रमामध्ये आहेत, खूप टेन्शनमध्ये आहेत की आता मला मेन्सला संधी मिळणार नाही एवढा अभ्यास केलेला, त्याचा काही फायदा होणार नाही, ते मित्रांनो सगळ्याला शेअर करा, प्रत्येकाचं मनामध्ये संभ्रम आहे तो दूर होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू, थांबू या ठिकाणी.